नमस्कार बंधू भगिनीनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य हे अपना सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत या वर्षीचे नवरात्र सोमवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार बावीस रोजी सुरू होत आहेत याला शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्रीमध्ये नवदुर्गा म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशा नवरूपांची पूजा केली जाते नवरात्री म्हणजे शक्तीपूजेचे दिवस या काळात दुर्गेची शक्ती सर्व पृथ्वीवरती अवतरित असते म्हणूनच या काळात तुम्ही जी पण साधना कराल त्यामध्ये तुम्हाला प्रचंड शक्ती मिळत असते म्हणूनच आज मी ज्यांच्या अंगात दैवी वारे येते अशा व्यक्तींनी वाऱ्याची शक्ती कशी वाढवायची ते मी आपणास आज सांगणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील बेल आयकॉनचे बटन म्हणजे घंटीचे बटन नक्की दाबा तसेच सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांना कोणाला माझ्याशी फोनमध्ये बोलायचं आहे अशांसाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही साधना नवरात्रीमध्ये सलग नऊ दिवस करायची यासाठी नवरात्रीच्या दिवसात सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गोमूत्र पंचामृत व एक लिंबू पिळावा पाण्यात चिमुडभर हळदी कुंकू वाहावे व त्या पाण्याने आंघोळ करावी आता ही अशी आंघोळ सलग नऊ दिवस सकाळी करायची आहे त्यानंतर मी आता जो प्रयोग सांगणार आहे तो प्रयोग दिवसभरात तुमच्या सवडीने केव्हा देखील करू शकता यासाठी देवाऱ्यासमोर बसा किंवा देवीदेवतेचा फोटो मूर्ती असेल तिथं बसा धूपधीप लावा एक लिंबू घ्या त्याला दोऱ्यामध्ये ओन माळेसारखा आणि गळ्यात घाला त्याला हळद कुंकू लावा तुमच्याजवळ जर घंटी दिमडी जे पण काही वाद्य असेल किंवा इतर काही वाद्य असेल याच्या व्यतिरिक्त देखील तरी ते वाजवायला घ्या वाजवायला मदतीला कोणीतरी घ्या मदतीला कोणी नसेल तरीसुद्धा चालेल आणि हे नाही करता आलं तर टेप रेकॉर्ड फोनमध्ये स्पीकरवरती सुद्धा तुमच्या अंगात ज्या देवीदेवतेचे वारे येते त्याची गाणी मोठ्या आवाजात लावा आता हात जोडा डोळे बंद करा व तुमच्या दैवताला प्रार्थना करा की माझ्या शरीरामध्ये प्रवेश कर व भरपूर खेळ असे म्हणून तुमचे जे दैवत असेल त्याला मोठ्याने हाक द्या उदाहरणार्थ काळोबाईचे वारे असेल तर काळोबाईच्या नावानं चांगलं आई राजा उध उध अशा तीन चार पाच आरोळे द्या त्यानंतर वाद्य वाजवायला सुरुवात करा किंवा टेपवरती गाणे चालू करा अंगात वारे येईपर्यंत असे करा असे दररोज नऊ दिवस करा म्हणजे तुमचे वारे शक्तिशाली होईल शुद्ध होईल व याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल तुमच्या वाऱ्याला सजासहजी कोणी बांधू शकणार नाही असे ते प्रभावी होईल म्हणून या नऊ दिवसाच्या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्या देवी व देव या दोन्हीच्या वाऱ्यासाठी हा प्रयोग आहे तो कोणीही करू शकतो दररोज नवीन लिंबाची माळ म्हणजे लिंबाची माळ म्हणजे एका दोऱ्यामध्ये एकच लिंबू व्हायचं आहे त्याला मी माळ म्हणतोय ही माळ दररोज घ्यायची नवव्या दिवशी नऊ माळा तयार होतील नऊ लिंबूची एका लिंबूची एक माळ हे सर्व पाण्यामध्ये विसर्जित करा असे केल्यामुळे संपूर्ण वाऱ्याची वर्षभर शक्ती टिकून राहील प्रभावी होईल शक्तिशाली होईल आणि देवीची कृपा तुमच्यावरती नक्की होईल तर कसे वाटले आजचे व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ मी तुम्हाला आग्रहानं सांगणार आहे आपण जर देवीची भक्ती असाल आणि माझ्याकडून तुम्हाला काही माहिती मिळते असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे व्हिडिओ तुम्ही प्रत्येकानं दहा पंधरा वीस जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करायचं हे व्हिडिओ ग्रुपला टाका फेसबुकला टाका कुठंही टाका परंतु हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहिले याबद्दल मी आपला मनपूर्वक धन्यवाद जय आदिशक्ती